पिछले 10 महीने में अलग अलग त्यौहार आए, अलग अलग जयंती आई, जिसमें महाराष्ट्र की जनता ने जो लॉकडाउन के नियम बनाए थे उसका पालन किया। चाहे वो गणपति का फेस्टिवल रहा हो, दशहरा रहा हो, अंबेडकर जयंती रही हो, ईद रही हो, सभी पे लॉकडाउन के नियमों का पालन जनता ने किया है। अगर सरकार विनंती करती है तो हम सभी से विनंती करते हैं कि जिस तरह से अंबेडकर जयंती लोगों ने मनाई, जिस तरह से और त्यौहार मनाए, इस समय भी सरकार के विनंती को माने और सरकार को कोरोना से बचाव करने में मदद करें, ये सरकार की अपील हम जनता से करना चाहते हैं। एक मिनट सर, आयुक्त का नाम समान पूर्व न्यायाधीश बीजी कोलते पाटिल जी ने फिर से यलगार परिषद लेने का ऐलान किया है। निश्चित रूप से वे न्यायाधीश रहे हैं हाईकोर्ट के, उन्हें देश में कानून क्या है उसकी पूरी जानकारी है। देश में राइट टू स्पीक ये फंडामेंटल राइट है, किसी को भी अपनी बात रखने पर, सभा लेने पे किसी भी प्रकार का बंधन नहीं है। लेकिन कहीं ना कहीं अनलॉक में जिस तरह से लॉकडाउन के नियम बनाए गए थे उसमें राजनीतिक सभाओं पे, आम सभाओं पे कभी अभी भी उस पर कहीं ना कहीं रोक लगी हुई है। उनका अधिकार है, वे सभा ले सकते हैं, लेकिन लॉकडाउन के नियमों का पालन निश्चित रूप से करना पड़ेगा। उसी के अधीन रहकर ही गृह विभाग कोई निर्णय लेगा। आज त्यांची पत्रकार परिषद झाली, अजूनही त्यांना परवानगी या संदर्भात मिळालेली नाही आहे। कोलसे पाटील साहेब हे माजी न्यायाधीश आहे। या देशामध्ये राईट टू स्पीक हे फंडामेंटल राईट आहे। कुठलेही संघटनेला कुठलीही सभा घेणं हे त्यांचा अधिकार आहे। आता परवानगीबाबत निश्चित रूपाने गृह विभाग त्याच्यात हे निर्णय घेऊ शकताय। अनलॉक झाल्यानंतर राजकीय सभेवर किंवा गर्दी करण्याबाबत कुठेतरी अजून निर्णय झालेला नाही। सभा घेण्याचा अधिकार त्यांचा आहे, पण कुठेतरी अनलॉकचे नियम पाळणं हे पण त्यांची जबाबदारी आहे, आणि त्याबाबतीत योग्य निर्णय निश्चित रूपाने गृह विभाग घेईल। त्यांनी दावा केला आहे की भीमा कोरेगावला जी दंगल झाली होती, मिलिंद एकबुक बोटे आणि भिडे यांनी दंगल घडवली होती, परंतु सर्व खापर जे ते एल्गार परिषदेवर तेव्हा फोडण्यात आलं होतं। जेव्हा ही घटना झाली त्या दिवसापासून पक्षाची भूमिका स्पष्ट आहे की भीमा कोरेगावची घटना याच्या मागे एक बोटे आणि संघ से निगडीत लोकच ह्या म्हणजे दंगलीमध्ये होते। नंतरच्या काळामध्ये भाजपने वेगळ्या पद्धतीने या घटनेचं राजकारण करून कुठेतरी जे खटले भरण्यात आले किंवा गुन्हा दाखल करण्यात आले त्याच्यात पंतप्रधान यांच्या जीवाला धोका आहे असा पण कुठेतरी प्रचार करण्यात आला। त्या दिवसापासून आमची भूमिका स्पष्ट होती की हा सगळा फर्जीवाडा आहे, कुठेतरी भाजपचे जे आरोपी आहेत त्यांना वाचवण्यासाठी हे सगळं कट कारस्थान करण्यात आलेलं आहे, आणि ती भूमिका त्यावेळी पण होती। नंतरच्या काळामध्ये राज्य सरकार याला हाताळत असताना केंद्राने तो विषय स्वतःकडे घेतलेला आहे, पण पक्षाची भूमिका स्पष्ट आहे की सगळा फर्जीवाडा भाजपच्या काळामध्ये हे रचण्यात आला होता। भाऊभाई आज भिवंडीच्या मला माहित आहे, पण दुसरीकडे एक भाऊभाई असा विषय आहे की कदाचित या आठवड्यामध्ये मोठे नेते जे आहेत भाजपमध्ये ते प्रवेश करण्याची शक्यता काय नाही। याआधी पण अध्यक्ष महोदयांनी सांगितलं आहे, दादांनी स्पष्ट संकेत विधिमंडळात दिलेले आहे की 4 महिन्याच्या आत भाजपचे बरेचसे आमदार हे पक्ष सोडण्याच्या मार्गावर आहे। निश्चित रूपाने आगामी काही काळामध्ये भाजपचे सिटिंग आमदार जे राष्ट्रवादी सोडून गेले होते, काही 6 वर्षापूर्वी गेले होते, काही 1.5 वर्षापूर्वी गेले होते, त्याच्यातले लोक कुठेतरी आता इनकमिंगला सुरुवात लवकरच होणार आहे। काय चर्चा झाली राज्यपाल महोदयांनी 12 आमदार जे राज्यपाल नियुक्तीच्या कोट्यातून नावा सरकारकडून देण्यात आलेली आहे त्याच्यावर निर्णय घेतलेला नाही। आता निर्णय घेण्याचा त्यांचा अधिकार आहे,
आमचा आग्रह त्यांना इतकाच आहे की लवकर निर्णय झाला तर 12 लोक या महाराष्ट्रामध्ये कुठेतरी जनतेचे सेवेला लागतील आणि त्यासाठी त्यांनी लवकरच लवकर निर्णय घ्यावा ही विनंती आमच्याकडून राहणार आहे. लोकांना कंगना राणावत प्रकरणात समन्स पाठवण्यात आलेलं आहे. बघा, हे ह्युमन राईट कमिशन असतील, वेगळे वेगळे कमिशन असतील, त्यांच्याकडे तक्रार झाल्यानंतर त्यांच्या विरोधात ज्याच्या विरोधात तक्रार असते त्यांना बोलून त्यांचं म्हणणं काय जाणून घेण्याचा अधिकार हे सगळे कमिशनला असतो. त्या अंतर्गत नियमानुसार जे कारवाई होत असतील ते कमिशनच्या अधिकार आहे, त्या पद्धतीने ते करत राहतील. मुंबई, महाराष्ट्र और देश की तमाम खबरों को देखने के लिए आपका न्यूज को सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए और बेल आइकॉन का बटन दबाना ना भूलें.